राजकुमार पटेल यांना तिकीट देऊन प्रहारची ताकद कमी करण्याचा भाजप शिवसेनेचा प्रयत्न आहे असं मोठं विधान आमदार बच्चू कडूंनी केलंय. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणाऱ्या जोरदार चर्चा रंगत असतानाच आता कडूंनी नव्या वादाला तोंड फोडलंय. तर काही लोक निवडणुकीला घाबरतात पण आम्ही निवडणुकीला घाबरवतो असा इशारा सुद्धा कडूंनी दिलाय. महायुती व महाविकास आघाडीला पर्याय म्हणून राज्यामध्ये बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी तयार केली. मात्र बच्चू कडूच्या पक्षातील आमदार राजकुमार पटेल यांनी जो आहे त्यांचा प्रहार पक्ष सोडण्याची जी तयारी दाखवलेली आहे याच्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू आहे. भाजप सेनेची एक व्यवस्थित खेळी आहे. कुठंतरी बच्चू कडूला कसं कमी करता येईल हा प्रयत्न त्यांनी इथे चालू केलेला आहे. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे राजकुमारांना तिकीट देऊन प्रहार कमजोर करण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं ते कमजोर होणार नाही. कुठलाही पक्ष नेत्यावर अवलंबून नसतं, ते कार्यकर्त्यावर आणि जनतेवर अवलंबून असतं. आणि मला विश्वास आहे का आम्ही जे विचाराची लढाई घेऊन जात आहोत समोर ती लढाई आम्ही यशस्वी करू. एक गेले दहा निर्माण करू, दहा आमदार निर्माण करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आज जे शिंदे गटानं जो प्रयत्न केलेला आहे का आम्हाला तोडण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला एक व्यवस्थित उत्तर देऊ आणि त्याचे परिणाम आहे गटाले शिंदे गटाले भोगावं लागेल. लोकसभेचा डाव काढण्याचा एकही प्रयत्न आमच्यावर होणार आहे आणि मी खंबीर आहो. हम डरते नाही और डराते भी नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.